आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाश्वत कामासाठी फक्त काकासाहेब पाटील काँग्रेसना अनेक योजना तळापर्यंत पोहोचवल्या. शाश्वत कामांसाठी काकासाहेब पाटील यांनाच भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन शुभांगी जोशी यांनी केलं. त्या बेडखेळ येथे काँग्रेसच्या महिला मेळाव्यात बोलत होत्या. महिला सभेत संबोधित करताना शुभांगी जोशी पुढे म्हणाल्या, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी 4 वेळा आमदार होऊन शाश्वत कामांचा डोंगर उभारला होता. अनेक योजना तळापर्यंत पोहोचवल्या, त्यामुळे आता काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांनाच पुन्हा संधी देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन जोशी यांनी केलं. यावेळी जिजामाताच्या अध्यक्षा सौ सुप्रिया पाटील, जयश्री जाधव, दीपाली जाधव, सारिका पाटील, गंगूबाई मेटकर, सुजाता यादव, रुक्मिणी पाटील, मंगलाताई पाटील, डॉक्टर वैशाली इनामदार, सूर्यप्रभा हवालदार, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, प्रमोद पाटील, नितीन वाडेकर आदी प्रमुखांसह हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. मानकर न्यूजसाठी बेडकेळहून कृष्णा आर्गे. महिलेला अगदी घरपती बसून एक उद्योग दिलाय असं ते इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं, तर मला तुम्हाला सगळ्या भगिनींना हे विचारायचं आहे की ते काम तुमच्यापर्यंत आलंय काय? सभा घ्यायला लागलो, निपाणीत देखील सभा घेतलेली आहेत आणि प्रत्येकाने मला हेच सांगितलंय की त्यांनी जे सांगितलं की मी प्रत्येक महिलेला घरी बसल्या उद्योगधंदा दिलेला आहे, हे मी महिलांसाठी आवर्जून काम केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं मी प्रत्येक महिलेला हेच विचारलं की हे खरं आहे काय. मग आता म्हटलं की तुम्ही हे आमच्याकडे पर्यंत आलेलं नाही आहे म्हणजे हे खरं नाही हे लक्षात आलं म्हणजे त्यांनी काय बोलले ते तुम्हाला पण समजते, हे चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी जी विकास कामं आहे की नाही, तुमचे पण बचत गट असतील. तुझे पप्पा म्हणून मी ओळखत नाही तर आमचे पहिलाचे मित्र आहेत. मग आता काँग्रेसमध्ये असू देत किंवा आमचे थोडे बीजेपीत असू देत, सर्वजण सांगतात की काका माणूस म्हणून चांगला आहे पण आम्हाला आता येता येत नाही किंवा त्यांना मदत करता येत नाही. पण काकासाहेब पाटलांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे, त्याचबरोबर मी गोपाळदादांची सून आहे त्याचा सुद्धा मला अभिमान आहे. कारण आपल्याला आपली महिलांना किंवा सर्वसामान्यांना आपली कामं करायची असतील तर आपण निपाणी म्हणा किंवा दुसऱ्या गावात जाऊ शकत नाही, आपल्या इथूनच कामं व्हायला पाहिजेत. मग आता आमचे सासरे असतील सहज तुम्हाला कुठं पण भेटतात की घरातच यायला लागत नाही किंवा कुठल्या ऑफिसमध्ये जायला लागत नाही. आता पमूतही सांगितली 4 कुत्रे अंगावर येतात आणि तसं इतर काही नाही आपल्याकडं. तुम्ही प्रत्येक सहज भेटतात सासरे माझे, तुम्हाला कुठेही भेटलं तर तुम्ही काम सांगितलं तर काम होतंय. आमचे पंचायतीचे सगळे सदस्य असतील, अशोकांना नारे असतील, आमचे 2 नंबरचे सासरे असतील, आता नाव घेत नाही, त्याच्याबरोबर